नमस्कार मित्रांनो, मी यक्ष जगताप आज आपल्यासाठी या ठिकाणी एक महत्त्वाचे नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नवीन जे काही गव्हर्नमेंटकडून अपडेट आलेले आहे त्याची माहिती या ठिकाणी देणार आहे. त्याचबरोबर हे आपल्या महत्त्वाचे आहे, आपल्या जीवनामध्ये याची आपल्याला जास्त गरज पडू शकते, असेच इम्पॉर्टंट अपडेट मी आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहे. त्याचबरोबर आपण जर एक सीएससी सेंटर, ग्राहक सेवा केंद्र किंवा महासेवा केंद्र, इंटरनेट कॅफे जर चालवत असाल तर त्या ठिकाणी देखील आपण या ज्या नवीन योजना आहेत याद्वारे देखील आपण चांगले पैसे देखील कमवू शकता, त्याचबरोबर लोकांपर्यंत या सेवा पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचे आणि इम्पॉर्टंट अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे, चॅनल सबस्क्राईब करावं, त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा मी आपल्यासमोर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण महत्वाचे अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्यात मोठं अपडेट या ठिकाणी गव्हर्नमेंटकडनं करण्यात आलं आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. याच्याविषयी माहिती आपण ऐकलीच असेल. याचंच दुसरं नाव आहे आयुष्यमान भारत. मित्रांनो, आजकाल काही दिवसामध्ये आपण बरेच युट्यूबवरती व्हिडिओ देखील पाहिले असतील आयुष्यमान भारत या स्कीम विषयी. तर मित्रांनो, ही जी स्कीम आहे या ठिकाणी लॉन्च झालेली आहे आणि या ठिकाणी जे गरजू व्यक्ती आहेत, गरीब जे व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. यामध्ये 5 लाखापर्यंत जी 5 लाखापर्यंतची मदत या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून आपल्याला केली जाणार आहे. याची संपूर्ण डिटेल मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ देखील मी या ठिकाणी बनवणार आहे, आपल्याला या ठिकाणी कशा रीतीने काम करायचंय. सीएसटी मध्ये देखील याची ही योजना या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी आपण लोकांचे हे जे कार्ड आहेत या ठिकाणी आपण लोकांना त्या ठिकाणी अप्लाय करून त्या ठिकाणी कार्ड देखील या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला काम कसं करायचंय, काय प्रोसेस आहे, कशा पद्धतीने आपण ही लोकांपर्यंत योजना पुरवू शकतो, त्याचबरोबर याचा लाभ आपल्याला कसा मिळणार आहे, आपलं नाव याच्यामध्ये कसं सर्च करायचंय, काय प्रोसेस आहे, संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आज मी आपल्याला या ठिकाणी फक्त शॉर्ट मध्ये सांगणार आहे. याचा नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे, त्यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल कशा रीतीने नाव सर्च करायचं, कसं आपल्याला त्या ठिकाणी पुढची प्रोसेस जी आहे, फॉर्म कसा फिल करायचा आहे, संपूर्ण डिटेल मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती देखील मी सांगणार आहे, यामध्ये कोण लाभार्थी आहेत, याचा लाभ कुणाला कुणाला होणार आहे आणि कितीपर्यंत याचा लाभ होणार आहे, म्हणजे प्रत्येकाला याचा लाभ होऊ शकतो का वगैरे वगैरे, जे काही आपले प्रश्न असतील त्याचे संपूर्ण प्रश्नांचं मी या ठिकाणी आपल्या म्हणजे समाधान करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पुढील नेक्स्ट जे अपडेट आहे ते आहे आपल्याला या ठिकाणी UDID कार्ड. मित्रांनो, हे आपण ऐकलं असेल, आपल्या सीएससी मध्ये याची स्कीम आहे, युनिक डिसेबिलिटी आयडी. मित्रांनो, जे अपंग व्यक्ती आहेत त्यांचं कार्ड या ठिकाणी आपण या ठिकाणी बनवू शकता, त्यांना या ठिकाणी चांगल्या रीतीने आपण त्या व्यक्तींचं कार्ड बनवून त्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो. मित्रांनो, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जवळील नजीकच्या एरियामध्ये जे कोणते युनिक डिसेबिलिटी म्हणजेच अपंग व्यक्ती असतील त्यांना आपण याची माहिती देऊ शकता, लोकांपर्यंत याची माहिती प्रोव्हाइड करून आपण त्यांचं कार्ड या ठिकाणी अप्लाय करू शकता. कार्ड अप्लाय करण्याची प्रोसेस खूप साधी आणि खूप सोपी आहे. आपल्याला याचं कार्ड जे आहे त्याचे डिटेल, जे त्यांचं सर्टिफिकेट वगैरे आपल्याला त्यांच्याकडून मागून घ्यायचे आणि डिटेल फिल करायचे. डिटेल फिल केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांचं कार्ड या ठिकाणी तयार होऊन येतं. तर मित्रांनो, हे कार्ड जे आहे याद्वारे त्यांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी ते त्या ठिकाणी चांगल्या रीतीने त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगू शकतात. तर यामध्ये आपण हे कार्ड तयार करून आपण 40 ते 50 रुपये या ठिकाणी एका कार्ड मागं कमवू शकतात. तर या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्या रीतीने बेनिफिट आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर जे अपंग व्यक्ती आहेत त्यांचा देखील या ठिकाणी चांगल्या म्हणजे त्यांना देखील गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये लाभ घेता येईल. तर या ठिकाणी आपण 40 ते 50 रुपये चार्ज घेऊन या ठिकाणी आपण हे कार्ड युनिक डिसेबिलिटी आयडीचं कार्ड बनवू शकता. या ठिकाणी त्यांचं स्टेटस बघू शकता, कार्ड त्यांना पोस्टाने त्यांच्या घरपोच ऍड्रेसवरती येईल. तर मित्रांनो, हा फॉर्म कसा फिल करायचा याची माहिती मी आपल्याला पूर्ण संपूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. ती देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, या ठिकाणी फक्त आपण हायलाईट पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, सीएससी कडनं अजून एक नवीन अपडेट आलेला आहे, जे की सीएससी कडनं आलेलं आहे. यामध्ये पाहू शकता आपण आपल्या डिजिमेलमध्ये आजच्या कालच्या डेटला 24 सप्टेंबरला या ठिकाणी मेल आलाय. या मेलमध्ये आपल्याला पाहू शकता याला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा रीतीने ओपन होऊन जाईल. सीएससी दिवाळी बोनंजा नावाची ही स्कीम आहे. 1 ऑक्टोबर 2000
18 ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधी या कालावधीमध्ये ही कार्यरत राहणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी काय आहे की आपल्या सीएससी मध्ये आपण जे काही ट्रान्झिशन करतो त्या ट्रान्झिशन वरती हे स्कीम या ठिकाणी अवलंबून आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण 100 या ठिकाणी त्यांनी सांगितलंय मिनिमम 100 ट्रान्झिशन, म्हणजे कमीत कमी 100 ट्रान्झिशन झाले पाहिजे. तिथून पुढे जर आपले जे काही ट्रान्झिशन होतील, सपोज या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल साठी दिले, जर का आपले 1000 ट्रान्झिशन झाले तर आपल्याला 1000 ट्रान्झिशनच्या बदल्यात 1000 रुपये या ठिकाणी वॉलेटमध्ये आपल्या जमा होतील. म्हणजेच 31 ऑक्टोबर 2018 आपल्या अकाउंट वरती 1000 रुपये या ठिकाणी जर का आपण 1000 ट्रान्झिशन केले तर 1000 रुपये सीएससी आपल्याला या ठिकाणी देणार आहे. जर आपण 100च्या वरी ट्रान्झिशन केले, सपोज 100च ट्रान्झिशन केले तर 100 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार. जर आपण 100च्या वरी जे काही ट्रान्झिशन कराल, जितके ट्रान्झिशन कराल तितके रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिले जाणार. तर अशा पद्धतीची ही स्कीम आहे सीएससी दिवाळी बोनंजा नावाची. तर मित्रांनो हेच काही अपडेट मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे होते जे की सीएससी कडनं या ठिकाणी आलेले आहेत. तर ही जी प्रधानमंत्रीची जी नवीन योजना आहे, म्हणजेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत ही जी योजना आहे, ही योजना लवकर सीएससी मध्ये येणार आहे. त्यामध्ये लॉग इन कसं करायचंय, लोकांचे नाव कसे सर्च करायचे त्याच्यावर त्याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये आपण नाव चेक करू शकता. जसं की मी या ठिकाणी उदाहरणासाठी एक नाव सर्च केलेलं आहे, त्यांची फॅमिली डिटेल वगैरे, तर अशा रीतीने आपण नाव देखील सर्च करू शकता. ते देखील मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करत जा, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना याची माहिती हवी यासाठी व्हिडिओ शेअर करत जा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो आपल्याला हेच महत्त्वाचे अपडेट मला या ठिकाणी द्यायचे होते. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.